कथेचे नाव आहे हावरा ससा। एक होता ससा, एक नंबरचा हावरण। तो खूप खूप खायचा आणि पडून राहायचा, सारखं खायचा, दिवस रात्र खायचा। इतकं खायचा तरी त्याचं समाधानच व्हायचं नाही। एकदा काय झालं, सगळे ससे गेले वाटाण्याच्या शेतात। सगळ्यांनी लवकर लवकर खाणं आटपलं, पण आपल्या ससेचं खाणं संपेना। एक ससा त्याला म्हणाला, ए लवकर चल ना, नाहीतर या शेताचा मालक येईल, आपल्याला पाहेल आणि दगड गोट्याने आपल्याला मारेल। हावरा ससा म्हणाला, अरे हो रे, आणखी थोडं खातो, मोठी ढेकर देतो, मग आपण जाऊ। हावरा ससा बका बका खायला लागला। तशी दुसरा ससा त्याला म्हणाला, ए लवकर आटप ना, तो पहा टेकडीवरून शेताचा मालक दिसतोय। हावरा ससा म्हणाला, अरे हो रे, अजून शेतात तर नाही आला ना, मग खाऊ दे की मला जरा, आणखी थोडं खातो, मोठी ढेकर देतो, मग आपण जाऊ। बघता बघता शेताचा मालक आला शेतात। सगळे ससे ओरडले, पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला। सगळे ससे जोर जोरात धावू लागले, लांब लांब उड्या मारू लागले। हावऱ्या ससेची झाली पंचायत, त्याला जोरात पळता येईना की लांब उडी मारता येईना। सगळ्या सशांनी कुंपणावरून उड्या मारल्या। हावऱ्या ससे सुद्धा उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट इतकं वजनदार होत, इतकं वजनदार होत की उडी कुंपणावरच पडली, त्याच्या खूप काटे बोचले। शेताचा मालक आला शेतात, हातात छोटा घेऊन, आणि तो छोटा उचलला आणि हावऱ्या ससेच्या फेकून मारला। हावऱ्या ससेच्या पायाला लागला, तो लंगडत लंगडत आपलं पोट सावरत सावरत हावरा ससा कसा तरी पायाला लागला। तितक्यात घर आलो, हुश सुटलो बुवा असा विचार करीत तो जरा हळूहळू चालायला लागला। तितक्यात तिथून एक कोल्हा धावून आला, सगळे ससे पटकन घरात शिरले। हावरा ससा मागे राहिला, तोही घरात शिरू लागला, पण त्याचं पोट खाऊन खाऊन कटक फुगलं होत की त्याला घरात शिरताच येईना। तो दारातच अडकला, बाहेरून कोल्हा त्याला बाहेर ओढायला लागला आणि आतून ससे त्याला आत ओढायला लागले। ओढा उडी सुरू झाली, हावरा ससा ओरडायला लागला, रडायला लागला, पण कोल्हा काही शेपूट सोडेना। शेवटी हावऱ्या ससाची शेपटीच तुटली, कोल्हा धाडकन मागे पडला। सगळ्या सशांनी हावऱ्या ससेला कसा बसा तरी आत ओढून घेतलं। बिचारा हावरा ससा, त्याचा खादाडपणा त्याला चांगलाच भोवला, प्राणावर बेतलं होत पण शेपटीवर निभावलं। थँक्यू।